यूथ सुपरवन सत्याचा बुलंद आवाज. अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपरवन. भिवंडीतील दलित युवक संकेत भोसले याची किरकोळ कारणावरून अत्यंत निर्गुण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणाचा रिपब्लिकन पक्षातर्फे आम्ही तीव्र निषेध करतो. यातील आरोपींनी मानवतेला काळीमा फासला आहे. भिवंडीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात या दलित युवक हत्येमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दलित युवक संकेत भोसले हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केली आहे. भिवंडीतील खून झालेल्या दलित युवक संकेत भोसले याच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी भिवंडीत सांत्वनपर भेट घेतली. यावेळी राज्य शासनातर्फे दिवंगत संकेत भोसले कुटुंबियांना 8.25 लाख रुपये सांत्वनपर निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 लाख रुपये सांत्वनपर निधी मिळवून देणार असल्याचे आश्वासन देऊन रिपब्लिकन पक्षातर्फे 2 लाख रुपयांचा सांत्वनपर निधी देत असल्याचे नामदार रामदास आठवले यांनी जाहीर केले. त्यापैकी 50,000 रुपयांची सांत्वनपर मदत नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते दिवंगत संकेत भोसले यांच्या कुटुंबाला देण्यात आली. यावेळी ACP सांगळे, रिपाईचे भिवंडी जिल्हा अध्यक्ष महेंद्र गायकवाड, रिपाई राष्ट्रीय सचिव सुरेश बारशिंग, ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संजय गायकवाड, सुमित वजाळे, चंद्रशेखर कांबळे, संगीता गायकवाड आदी अनेक रिपाईचे पदाधिकारी उपस्थित होते. संकेत भोसले हत्या प्रकरणातील 9 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अद्याप 5 आरोपी फरार आहेत. त्या सर्व आरोपींना त्वरित अटक करावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा करावी, पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी आरोपींना कठोर शिक्षा केली पाहिजे अशी सूचना नामदार रामदास आठवले यांनी केली आहे. या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याची माहिती मिळाल्यानंतर नामदार आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी बळी गेलेल्या संकेत भोसलेच्या वडिलांना घेऊन आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ असे आश्वासनही नामदार आठवले यांनी दिले. न्यूज सुपरवन साठी दीपक कदम.